डेप्युटी एडिटर विलास आठवले जोडले गेलेले, थेट जाऊयात विलासजी। संजय सिसाट माझ्यासोबत आहेत। 9 महिन्यापासून एकनाथ शिंदे गटाची म्हणजे शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडतायत आणि सरकार टिकणार असा दावा करत होते। सुप्रीम कोर्टाने जे आज स्ट्रिक्चर मारलेले, प्रतोद जे आहे त्याची नियुक्ती चुकीची होती, त्यावर काय मार्ग कसा काय? नाही, त्याच्यावर मार्ग नाही आहे। सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलेलं नाही। सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला पक्षाने दिलेला व्हीप हा मान्य करावा किंवा त्यांनी केलेली निवड, आता ही प्रोसेस पुन्हा सुरू होणार। आता आम्ही पुन्हा अध्यक्षाकडे जाणार। आम्ही आता शिवसेना आहोत, आमच्या पक्षाला मान्यता मिळाली, आमच्या चिन्हाला मान्यता मिळाली, म्हणून अध्यक्षाकडे आम्ही पुन्हा एकदा रितसर त्या संदर्भात मागणी करू आणि अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील। उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री पुन्हा करता येणार असं म्हणताना अनेक प्रकारचे स्ट्रिक्चर, म्हणजे राज्यपालांचा निर्णय, प्रतोदाचा निर्णय, हे सगळं चुकीचं होतं असंही म्हटलं। नाही, त्या परिस्थितीमध्ये असा निर्णय घेऊ नये असं त्यांचं एक मत होतं, परंतु झालेला निर्णय चुकीचा एकदमच असं त्यांनी कुठेही म्हणलेलं नाही आहे। म्हणून आता पुन्हा एकदा सांगतो की अध्यक्षाकडे याबद्दलची आमची ॲप्लिकेशन किंवा त्याला विनंती अर्ज जाईल आणि अध्यक्ष त्याच्यावर निर्णय। तुमचा प्रतोद कोण आहे? भरत गोगावले तर चुकीचे, त्यांची निवड चुकीचे। आता तुमचा प्रतोद? आम्ही आजही भरत गोगावले यांनाच प्रतोद मानतो आणि त्यासाठी पुन्हा अध्यक्षाकडे जाऊन त्यांच्याकडून पुन्हा एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब करून घेऊ। निर्णयावर काय प्रतिक्रिया आहेत? सेलिब्रेट करणार तुम्ही? निर्णय चांगला झालेला आहे। निर्णय जो आम्ही जेव्हा उठाव केला त्याच वेळेला सांगितलं, सगळ्या कायदेशीर बाबी आम्ही जाणून घेऊनच हा निर्णय आम्ही घेतला होता आणि म्हणून आम्हाला ज्या अपेक्षा हीच होती की निर्णय आमच्या बाजून लागेल आणि आम्ही खुश आहोत। आणि हे ज्या बाकीचे लोक जे स्वतः सुप्रीम कोर्टाचे जज समजत होते त्यांना आता ही मोठी मिळालेली चपराक आहे, आता तरी त्यांनी तोंडावर कंट्रोल ठेवावं। बाकीचे उद्धव ठाकरेसोबत आमदार आहेत, त्यांचं काय करणार? त्यांनाही तुम्ही व्हीप लागू करणार? सगळ्यांना व्हीप लागू होईल। हा व्हीप आता तुम्हाला या नंतरचं या 8 दिवसामध्ये 4-8 दिवसामध्ये जेव्हा केव्हा व्हीप लावायचा टाईम येईल त्या टायमाला याबद्दलचं स्पष्टीकरण तुम्हाला ताबडतोब दिसूनही येईल। खूप धन्यवाद। संजय सिसाट माझ्यासोबत होते आणि या निर्णयावर त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास अकोले, न्यूज 8 महाराष्ट्र।